मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर करण्यास उशीर होत असल्यानं आरएसएस नाराज. बहुमत असतानाही फडणवीसांच्या नावाची घोषणा होत नसल्यानं नाराजीची चर्चा. सूत्रांची माहिती. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मी डोंबिवली मतदारसंघातच दिल्लीत किंवा इतर कुठेही कोणत्याही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली नाही. रवींद्र चव्हाणांनी फेटाळला दिल्लीतील भेटीचं वृत्त. एकनाथ शिंदे नाराज नाहीत, त्यांनी उपमुख्यमंत्री व्हावं आणि सत्तेत राहावं हा आमचा आग्रह. गुलाबराव पाटलांचं मोठं विधान. महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन नागपुरात. 16 ते 21 डिसेंबर पर्यंत हिवाळी अधिवेशन. पहिलंच अधिवेशन विरोधी पक्ष नेत्याविना पार पडणार. गेल्या 2 दिवसांपासून साताऱ्यातल्या दरेया गावी असलेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यात परतणार. दुपारनंतर हेलिकॉप्टरनं ठाण्यात दाखल होणार. राज्यातील काळजीवाहू सरकार घटनाबाह्य, तर बावनकुळेंना राज्यपालांचे अधिकार दिलेत का? शपथविधीच्या मुद्द्यावरून राऊतांचा महायुतीवर जोरदार हल्लाबोल. एकनाथ शिंदेंची प्रकृती नाजूक, ते स्वतःच्या पक्षातील मंत्र्यांनाही भेटत नाहीत. संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवरून खोचक टीका. शरद पवारांच्या पक्षाच्या युगेंद्र पवारांकडूनही मतं पडताळण्यासाठी अर्ज. 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं जिंकलेल्या अजित पवारांच्या विजयावर युगेंद्र यांना शंका. तेलंगणात सुरक्षा रक्षकांच्या चकमकीत 7 माओवादी ठार. जुन्या वारंगल जिल्ह्यातील येटूर नागरम या जंगलातील घटना. सर्च ऑपरेशन सुरू. आणि बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे तमिळनाडूतील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट. महाराष्ट्रावरही परिणाम होण्याची शक्यता.